नमस्कार मित्रांनो, ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, ही जर बाईक बघितली तर ही आहे बजाज कंपनीकडनं येणारी बजाज पल्सर NS160. 160 सीसी सेगमेंटमधली ही जी बाईक आहे ती नेकेड स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये येते. आणि याच बाईकबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीमधून सर्व माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत. इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज किती, ऑनरोड किंमत किती असणार आहे, कोणकोणते कलर ऑप्शन जे ते तुम्हाला या मॉडेलमध्ये बघायला मिळतील आणि कोणकोणत्या कलरमध्ये ही जी बाईक आहे ती अवेलेबल आहे, अशी सर्व माहिती जी ते तुम्हाला डिटेलमध्ये मराठीमधून आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करू शकता, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असले तर नक्की लाईक आणि कमेंट करत चला. लाईक आणि कमेंट केल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो खूप लोकांपर्यंत जात असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो तो नक्की शेअर करा. त्यानंतर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे यांचं की त्यांनी आपल्याला ही जी पल्सर NS160 ही जी बाईक आहे ती रिव्ह्यू करण्यासाठी दिली. जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली जरी बाईक घ्यायची असेल, KTM झालं, पल्सर सिरीज झाली किंवा चेतक इलेक्ट्रिक स्कूटर झालं, तर या सर्व बाईक्स आणि स्कूटर जी इथे अवेलेबल आहेत या शोरूमला, तर तुम्ही नक्की या शोरूमला देखील व्हिजिट करू शकता आणि शोरूमला भेट देखील देऊ शकता आणि गाडीची टेस्ट राईडसुद्धा घेऊ शकता. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस जे तो व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये दिले, तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो चालू करूया. मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आणि ही जर बाईक बघितली तर ही NS160 160 सीसी सेगमेंटमधली नेकेड स्पोर्ट कॅटेगरीमध्ये ही बाईक येते आणि हा कलरसुद्धा जो आहे तो चांगला दिसत आहे. आणि मित्रांनो, या बाईकमध्ये जर कलर ऑप्शन बघितले तर एकूण कलर जे आहेत ते पहिला जो येतो तो व्हाईट कलर, दुसरा रेड, तिसरा ब्लू आणि चौथा जो येतो ग्रे, असे एकूण चार कलर जे ते तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो, आता मी तुम्हाला या गाडीची चावी दाखवतो कशी आहे ती. आणि चावी जर बघितली तर चावीसुद्धा तुम्हाला बेसिक अशी चावी जी ती बघायला मिळेल. आणि जशी NS सिरीजमध्ये चावी असते त्याचप्रमाणे या बाईकमध्ये सुद्धा NS160 चावी तुम्हाला अशा प्रकारे दिली. गाडीसोबत जे ते तुम्हाला दोन चाव्या मिळतात आणि गाडी जर तुम्ही घेतली तुम्हाला दोन चाव्या जे ते गाडीसोबत मिळणार आहे. त्यानंतर गाडीचा लुकसुद्धा जो होतो एकदम चांगला आणि एक नेकेड लुक जो येतो तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, आता आपण फ्रंटने चालू करूया आणि फ्रंटचा लुक जो येतो सुद्धा तुम्ही बघू शकता. गाडी जी ती दिसायला अशा प्रकारची आहे. त्यानंतर मित्रांनो, फ्रंटचा लुक तुम्ही बघू शकता. एक छोटंसं वायझरसुद्धा इथे देण्यात आलेला आहे. इथे बजाज कंपनीचा लोगो जो होतो तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि हेडलाईटचा जर सेटअप बघितला तो सुद्धा हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेला आहे. त्यांचा थ्रो वगैरेसुद्धा जो येतो बघू शकता कसा येतो. आणि इंडिकेटरचा बघितला तर इंडिकेटरसुद्धा जे येते तुम्हाला हॅलोजन बल्बमध्ये देण्यात आलेले. त्यानंतर मित्रांनो, नंबर प्लेट लावायची असेल तर नंबर प्लेट तुम्ही इथे लावू शकता. गाडी पासिंग वगैरे झालं तर नंबर प्लेट जी येते तुम्हाला इथे लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली. आणि मिररची जर क्वालिटी बघितली तर मिरर जे येते एकदम नेकेड लुकमध्ये देण्यात आलेले आणि त्याची क्वालिटीसुद्धा जी ती कंपनीने चांगली दिलेली. त्यानंतर मित्रांनो, समोरचा ओव्हरऑल लुक जो आहे तो तुम्ही अशा प्रकारचा बघू शकता गाडीचा. त्यानंतर मित्रांनो, फ्रंटचा जो मडगार्ड फेंडर आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला कार्बन फायबर फिनिशचा टेक्स्चर जे ते बघायला मिळेल. आणि फ्रंटचा लुक जो येतो तुम्ही असा बघू शकता. आणि गाडीमध्ये सिंगल चॅनल AB सिस्टीम जी इथे देण्यात आलेली आहे, जे की अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम असंसुद्धा आपण म्हणतो. आणि फ्रंटला जे टायरवरती रिम जर बघितले त्या ठिकाणीसुद्धा रेड कलरचं स्टिकरिंगसुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे एक नेकेड स्पोर्ट लुक जो येतो तुम्हाला या गाडीचा नक्कीच बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, फ्रंटला जर टायर साईज बघितला या NS160 तर फ्रंटचा जो टायर साईज आहे ते 90x90 सेक्शनचे 17 इंचेसचे ट्यूबलेस टायर जे येते तुम्हाला बघायला मिळेल, जे की ॲलेव्हिलसोबत येतात. आणि ॲलेव्हिलचं डिझाईनसुद्धा तुम्ही जे येते बघू देखील शकता. त्यानंतर फ्रंटला सस्पेन्शन बघितलं तर हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे येते फ्रंटला देण्यात आलेले. आणि सस्पेन्शनच्या खालच्या साईडला इथे जर बघितलं तर इथे रिफ्लेक्टरसुद्धा देण्यात आलेलं आहे, जे की दोन्ही साईडला दोन रिफ्लेक्टर जे येते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, फ्रंटला जर ब्रेक्स बघितले तर यामध्ये तुम्हाला फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. आणि रिअरला सुद्धा डिस्क ब्रेक जो येतो तुम्हाला बघायला मिळेल, जे की ABS जर बघितलं तर फ्रंट व्हीललाच काम करतं. सिंगल चॅनल ABS जे येतं फ्रंटला तुम्हाला देण्यात आलेले. त्यानंतर फ्रंटचा जो डिस्क डायमीटर आहे 260 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो येतो तुम्हाला फ्रंटला देण्यात आलेला आहे. आणि रिअरला जर बघितलं तर रिअरला जो येतो 230 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो येतो रिअरला देण्यात आलेला आहे. आणि ब्रेकिंग परफॉर्मन्स डिस्क ब्रेक असल्यामुळे तुम्हाला चांगलं बघायला मिळेल. आणि ब्रेकिंग वगैरे जे आहेत ते डिस्क ब्रेकमुळं आणि ABS असल्यामुळं एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स जो तो तुम्हाला चांगला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ओव्हरऑल साईडने गाडी जी ती तुम्हाला अशी बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, गाडीचा साईड लुकसुद्धा जो आहे तो चांगला दिलेला आहे. आणि एक नेकेड लुक जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथेसुद्धा 160 ग्राफिक जे ते तुम्हाला बघायला मिळेल, जे की हा जो व्हाईट कलर आहे तो पर्सनली मलासुद्धा खूप चांगला दिसतो. आणि यावरती जर बघितलं तर रेड कलरचं स्टिकर ग्राफिक जे ते सुद्धा एक कॉम्बिनेशन दोघांचं जर बघितलं तर त्यामुळे गाडीचा लुकसुद्धा जो आहे तो चांगला दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे खाली जर बघितलं तर इथे ऑइल कूलचं स्टिकरसुद्धा लावण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या गाडीमध्ये इंजिन जे ते ऑइल कूल देण्यात आलेले. आणि सेफ्टी जर बघितलं तर क्रॅश गार्डसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. बजाजची बॅजिंग जी ते तुम्हाला इथे बघायला मिळेल.
साइड स्टैंड आणि सेंटर स्टैंड जो है तो साइड स्टैंड आणि सेंटर स्टैंड दोन्ही सुद्धा तुम्हाला इथे या बाइक मध्ये देण्यात आलेले। त्यानंतर मित्रांनो गिअरबॉक्स जो बघितला तर गिअरबॉक्स जो है तो तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्सच मिळतो जे की पहिला गिअर खाली आणि बाकीचे 4 जे ते वरती देण्यात आलेले आणि न्यूट्रलचाही जो है तो न्यूट्रल करण्यासाठी फर्स्ट गिअरच्या वरती तुम्ही गाडी जी ती न्यूट्रल करू शकता त्याचे इंडिकेशन जे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो जर साइड स्टैंड लावला असेल तर स्पीडोमीटर तुम्हाला साइड स्टैंड लावलेले आहे ते देखील शो होत राहील। साइड स्टैंडचा इंडिकेटर ते सुद्धा तुम्हाला स्पीडोमीटरवर बघायला मिळेल। आणि जर तुम्ही साइड स्टैंड लावले असाल गिअरमध्ये गाडी जर टाकली तर तुम्ही गाडी जी ती ऑटोमॅटिकली बंद होईल हे एक चांगले सेफ्टी म्हणून सुद्धा। त्यानंतर मित्रांनो या बाइकमध्ये जर सस्पेन्शन रिअरला बघितलं तर मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला बघायला नायट्रॉक्स मोनोशॉक शॉकअप जर बघायला मिळेल जे की कॅनिस्टरसोबत येतात आणि सस्पेन्शन जे येते ते सुद्धा चांगलं आहे आणि रेड कलर जो येतो सस्पेन्शनवरती रिअरला देण्यात आलेला आहे त्यामुळे रेड कलर जे पाठीमागे दिलेले सस्पेन्शनवरती त्यामुळे चांगले दिसत आहे रिअरचं जे सस्पेन्शन आणि मोनोशॉक सस्पेन्शन जे येते तुम्हाला पाठीमागे देण्यात आलेले। त्यानंतर मित्रांनो साइड पॅनलवरती जर बघितलं तर इथे फ्युअल टँकवरती पल्सरची बॅजिंग बघायला मिळेल ती सुद्धा एक चांगलं दिसतं आणि एक स्पोर्टी लुक जो येतो तुम्हाला या बाईकचा नक्कीच बघायला मिळेल। नंतर मित्रांनो ही जी बाईक आहे या बाईकचे डायमेन्शन बघूया काय काय देण्यात आलेले आणि गाडीची जर टोटल लेंथ बघितली तर ती 2017 mm इतकी आहे। गाडीची जर विड्थ बघितली ती 803.5 mm इतकी आहे। टोटल हाईट जर बघितली तर ती 1060 mm इतकी आहे आणि गाडीची जर ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर तो 176 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि व्हीलबेससुद्धा जो आहे तो चांगला दिलेला आहे 1372 mm इतका गाडीचा व्हीलबेस आहे आणि कर्व वेट जर बघितलं तर ते 151 kg इतकं कर्व वेट आहे आणि गाडीची ओव्हरऑल डायमेन्शन बघितलं तर ते सुद्धा चांगले आणि खाली इंजिनच्या तिथे जर खाली बघितलं तर इंजिन कौलसुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो इकडे पाठीमागे जर आलो तर इथे NS160 ग्राफिक्ससुद्धा इथे करण्यात आलेलं आहे ते सुद्धा एक चांगलं दिसतं आणि सारे गार्डसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे जे की सेफ्टी म्हणूनसुद्धा चांगलं आहे। आणि सीटची जर क्वालिटी बघितली तर स्प्लिट सीट जे येते तुम्हाला एन एस सिरीजमध्ये स्प्लिट सीटचा ऑप्शन जो आहे तो कंपनी देते आणि स्प्लिट सीट जे येते चांगले दिलेले आहेत आणि सीटची जर क्वालिटी बघितली तर कुशनी वगैरेसुद्धा जी इथे चांगली आणि गाडीवरती मी चालून बघितलेली गाडी कशी आहे ती आणि एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल दोन व्यक्ती जे येते राईड जी इथे करू देखील शकता आणि इथे फ्युअल इंजेक्टरची बॅजिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो या साईडला रिअरला जर बघितलं तर रिअरचा टायर साईजसुद्धा जो सेम आहे पण जो सेक्शन जर बघितला टायरचा तर तो 120x80 सेक्शनचा 17 inches ट्यूबलेस टायर जे ते तुम्हाला रिअरला देण्यात आलेले ते सुद्धा ॲलेव्हिलसोबत आहे आणि चेन सिस्टीम जर बघितलं तर ओपन चेन सिस्टीम तुम्हाला बघायला मिळते जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलं असेल आणि ओपन चेन सिस्टीम असल्यामुळे काही किलोमीटरनंतर तुम्हाला चेनचा मेंटेनन्स जो आहे तोसुद्धा करावा लागणार आहे। तर गाडीचा रिअर तो लोक बघा आणि इथे जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला रेड कलरचं ग्राफिक जे ते बघायला मिळेल आणि स्प्लिट ग्रॅब हँडल जे ते देण्यात आलेले जे की पाठीमागे बसल्यानंतर तुम्हाला मागे धरून बसण्यासाठी याचा देखील वापर होतो। त्यानंतर मित्रांनो पाठीमागे रिअरने गाडी जी ती अशी बघायला मिळेल आणि इथे टेललाईट जर बघितलं तर पल्सर सिरीजमध्ये जसे टेललाईट असतात तसेच NS सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला टेललाईट जे ते बघायला मिळतील आणि इथे इंडिकेटर जे ते हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेले आणि इथे खाली एक इल्युमिनेशन लाईटसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल जो की रात्रीच्या वेळेस इथे नंबर प्लेटवरती पडत राहील आणि नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने इथे जागा दिलेली। त्यानंतर इथे एक रिफ्लेक्टर जो येतो तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर या साईडने जर बघितलं तर या साईडने तुम्ही लुक बघू शकता NS160 ग्राफिक जे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल साईडला सुद्धा आणि हा लुक जो आहे तो सुद्धा खूप चांगला दिसत आहे। त्यानंतर रिअरला टायर हगरसुद्धा इथे देण्यात आलेले आणि डिस्क ब्रेक रिअरला जो येतो 230 mm डायमीटरचा रिअरला डिस्क ब्रेक जो येतो रिअरला देण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर 160cc सेगमेंटची बाईक असूनसुद्धा तुम्हाला या बाईकमध्ये कंपनीने बजाज कंपनीने किक स्टार्टचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे आणि DTSI टेक्नॉलॉजीसोबत हे जे इंजिन येतं ते तुम्हाला माहितीच असेल DTSI टेक्नॉलॉजी जी आहे ती बजाज कंपनीची आहे आणि रिफाईंड इंजिन जे तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळेल। आता आपण या गाडीचे इंजिन स्पेसिफिकेशन बघूया काय काय देण्यात आलेले आणि इंजिन स्पेसिफिकेशन जर बघितलं तर 160.3cc 4-stroke SOC 4-valve ऑइल कूल्ड ट्विन स्पार्क BS6 DTSI FI इंजिन जे ते तुम्हाला या बाईकमध्ये देण्यात आलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतात 17.2 PS 9000 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतात 14.6 Nm 7250 RPM आणि इंजिनसुद्धा जे ते कंपनीने चांगलं दिलेले आणि इकडनेसुद्धा तुम्ही बघू शकता 160 ग्राफिक जे ते खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेले। त्यानंतर मित्रांनो फ्युअल टँकवरती सुद्धा पल्सरचं ग्राफिक्स आणि बॅजिंग वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि फ्युअल टँक कॅपॅसिटीचं बघितलं तर ती 12 लिटरची फ्युअल टँक कॅपॅसिटी इथे देण्यात आलेली। मायलेज जर बघितलं तर 50 to 55 50 to 55 KMPL इतका मायलेज जे ते तुम्हाला इथनं मिळणार आहे या बाईकपासून आणि मायलेज जे ते प्रत्येकाच्या गाडी चालणारं असतं प्रत्येकाला मायलेज जे ते वेगळं देखील मिळू शकतं ते तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि गिअरबॉक्स जर बघितला तर तो 5-speed गिअरबॉक्स जो तो देण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण हँडलबारवरचे स्विचेस आणि कंट्रोल बघूया काय काय देण्यात आलेले आहे आणि स्विचेस जर बघितलं तर यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅकलाईट स्विचेस जे ते कंपनीने देण्यात आलेले जे की तुम्ही बऱ्याच
पल्सर बाइक मध्ये बघितलं असेल, पल्सर सिलेक्टची जी पल्सर सिरीज आहे त्यामध्ये तुम्हाला बॅकलाइट स्विचेस जे ते बघायला मिळतील. तर मित्रांनो स्विचेस बघितले या साईडला, इंजिन किल स्विच जे आहे ते इथे देण्यात आलेले, सेल्फ स्टार्टचा स्विच जे आहे इथे बघायला मिळेल, आणि ॲक्सिलेटर लिव्हर जो होतो इथे देणार, त्याची ग्रीप वगैरे सुद्धा जी ती चांगली दिलेली आहे, आणि हँडल बार जो बघितले हँडल बार जे आहे ते क्लिप ऑन हँडल बार जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल, त्यामुळे हे चांगलं आहे. आणि लेफ्ट साईडला जर स्विचेस बघितलं तर इथे पास लाईटचं स्विच इथे देण्यात आलेलं आहे, हाय बीम लो बीमचं स्विच इथे आहे, इंडिकेटरचं स्विच जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल, आणि हॉर्नचं स्विच जे ते इथे आहे. एकदा गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकूया कसा आहे तो. गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला लाऊड देण्यात आलेला आहे. आता आपण मित्रांनो स्पीडोमीटर बघूया या गाडीचा कसा आहे तो. आणि स्पीडोमीटरचं बघितलं तर एक डिफरंट स्पीडोमीटर जो येतो, एक डिफरंट स्पीडोमीटर जो येतो तुम्हाला बघायला मिळेल. लेफ्ट साईडला जर बघितलं तर तुम्हाला सर्व इंडिकेटर जे येते, वॉर्निंग इंडिकेटर, न्यूट्रलचं इंडिकेटर, बॅटरीचे इंडिकेटर आणि बजाज कंपनीचे लोगो, असे सर्व वॉर इंडिकेटर जे ते तुम्हाला लेफ्ट साईडला बघायला मिळेल. सेंटरमध्ये तुम्हाला आर पी एम मीटर देण्यात आलेलं आहे, आणि इथे फ्युएल गेजसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, आणि इथे ए बी एसचं साईन जे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो राईट साईडला जर बघितलं तर स्पीडोमीटर जो तो डिजिटल दिलेला आहे, इथे डिजिटल क्लॉक म्हणजे टाईम बघू शकता, डिजिटल स्पीडोमीटर आहे, गाडीचं किलोमीटर किती झालेलं ते तुम्ही इथनं बघू शकता. इथे आर पी एम लिमिटसुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे, जर का आर पी एम लिमिटच्या वरती जात असेल तुम्हाला इथे इंडिकेशनसुद्धा येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे दोन स्विच देण्यात आलेले, हे जे स्विच आहे ते तुम्ही टॉगल देखील करू शकता इथे राईट साईडला, इथे बघू शकता तुम्ही चेंज होत असेल, आणि इथे ट्रिप ए ट्रिप बी सेट देखील करू शकता, रिसेट देखील करू शकता, आणि भरपूर चांगली इन्फॉर्मेशन जी ते तुम्हाला या स्पीडोमीटरवर बघायला मिळेल. आणि स्पीडोमीटरसुद्धा जो येतो चांगला डिसेंट असा दिला आहे, ॲनॅलॉग प्लस डिजिटल असे दोन्ही प्रकारे स्पीडोमीटर जो येतो तुम्हाला एन एस 160 या बाईकचा बघायला मिळेल. अशी सर्व माहिती जी ते तुम्हाला या पल्सर एन एस 160बद्दल आज बघायला मिळेली या व्हिडिओमध्ये. आणि गाडीचा लुक वगैरेसुद्धा जो येतो चांगला दिलेला आहे. आणि गाडीचा आता एकदा एक्झॉस्टचा साऊंड बघूया, इंजिनचा साऊंड जो येतो कसा येतो ते. ओव्हरऑल मित्रांनो गाडीचा लुक जो आहे तो सुद्धा चांगला आहे. आता आपण या गाडीची किंमत बघूया किती आहे ते. त्यानंतर मित्रांनो या पल्सर एन एस 160 160 सेगमेंट म्हटल्या नेकेड स्पोर्ट या बाईकची जर किंमत ऑन रोड किंमत पुण्यामधली जर बघितली तर ती आहे 147,774 रुपये इतकी. आणि मित्रांनो ही जी किंमत मी सांगितलेली आहे 147,774 रुपये ही जी किंमत आहे, जर तुम्ही व्हिडिओ हा काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलूसुद्धा शकते, किंवा तुमच्या शहरामध्ये जी किंमत आहे ती वेगळीसुद्धा असू शकते. तुम्ही जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता. जर तुम्हाला ही पल्सर एन एस 160 जर तुम्हाला पुण्यामधून घ्यायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल आणि ॲड्रेस जो होतो व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये दिले, तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि गाडीची टेस्टसुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा देखील मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि कमेंट करून देखील सांगा व्हिडिओ कसा होता म्हणून. आणि तुमचे काही सजेशन वगैरे असेल, तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला विचारू शकता. आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ तो नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन बाईकसोबत. आणि जर तुम्हाला कुठल्या बाईकचा व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.